Hello student, I am Yogesh and you are watching Yoprachi, the channel where you can feel the subject and then you realize that you are in love with the subject. तर विद्यार्थी मित्रांनो, आज आपण ऑर्गेनिक केमिस्ट्री मधील काही नेमिंग रिएक्शन बद्दल शिकणार आहोत, ज्या की आहेत या सँडमॅन रिएक्शन, गटरमन रिएक्शन. या रिएक्शनच्या आपण शॉर्टकट ट्रिक्स बघणार आहोत की यांना लक्षात कसं ठेवायचं. आपण या रिएक्शन पेअर मध्ये शिकू, कारण 50% या रिएक्शन सेमच आहेत. या रिएक्शन मध्ये कॉमन काय आहे ते बघू आपण पहिल्यांदा. या रिएक्शन मध्ये जो काही रिएक्टंट साइड आहे, या रिएक्शनची जी काही रिएक्टंट साइड आहे, त्यांची जी रिएक्टंट आहे दोन्ही रिएक्शन मध्ये सेमच आहे, दॅट इज बीडीसी, बेंझिन डायझोनियम क्लोराईड अँड एचबीआर. त्याचबरोबर या दोन्ही रिएक्शनचा प्रोडक्ट सुद्धा काय सेम आहे. आता हे प्रोडक्ट ऑप्टेन कसा करायचा आपण विदाउट कॅटलिस्ट? सध्या तर कॅटलिस्ट टाकला नाही, मग ऑप्टेन कसा करायचा? काय करायचं, बीडीसी जो आहे त्याला सेपरेट सेपरेट करा, बेन्झिन रिंग सेपरेट करा, नायट्रोजन सेपरेट करा आणि क्लोरीन सेपरेट करा. पण आता हे कॉमन झालं, इथपर्यंत तर ठीक होतं, हे कॉमन होते. ह्या मग अनकॉमन काय या रिएक्शन मध्ये? कॅटलिस्ट. या रिएक्शन मध्ये अनकॉमन काय? कॅटलिस्ट. सँडमॅन रिएक्शन मध्ये कॅटलिस्ट आहे आपला सीयू एक्स, म्हणजे आपण त्याला सरळ सरळ कॉपर हॅलाइडही म्हणू शकतो. तुम्ही एक्सच्या ऐवजी सीएल घ्या किंवा बीआरही घेऊ शकता. आणि गटरमन रिएक्शन मध्ये कॅटलिस्ट यूज केलेला आहे कॉपर पावडर. आता या कॅटलिस्ट मुळे काय होणार, रिएक्टंट मधील जो एचबीआर आहे, बीआर जो निगेटिव्ह पार्ट आहे, तो काय करणार, या बेन्झिन रिंग वरती जाऊन अटॅक होणार. म्हणून आपल्याला प्रोडक्ट मध्ये काय मिळणार, मग ब्रोमोबेन्झिन प्लस नायट्रोजन प्लस एचसीएल. सेम प्रोडक्ट गटरमन रिएक्शन मध्ये सुद्धा तोच मिळणार, ब्रोमोबेन्झिन N2 प्लस एचसीएल. तर आता या रिएक्शन मध्ये रिएक्टंट ही मोस्टली सेम आहे, प्रोडक्ट ही सेम आहे, मग याला लक्षात कसं ठेवायचं? तर त्याची ट्रिक्स आहे, सँडमॅट साठी ट्रिक्स आहे. बीडीसी मतलब बदकने सँड में कॉपर हॅलाइड डाला. बीडीसी बदक यानी बीडीसी, बेंजिन डायझोनियम क्लोराइड. सँड, सँडमॅन रिएक्शन, कॉपर हॅलाइड युअर कॅटलिस्ट. आणि गटरमन रिएक्शन साठी सुद्धा काय आहे, बदकने गटर में कॉपर पावडर डाला. गटर से गटरमन रिएक्शन, सँड से सँडमॅन रिएक्शन.